या निवडणुकीतून एक अजून गोष्ट स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्र सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. मराठा मोर्चा आणि धनगर आरक्षणामुळे महाराष्ट्र पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांनी हे बोलण्याची हिंमत केली, त्याचं कारण सांगलीचा निकाल. जिथं जयंत पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटलांसारख्या नेत्यांनी एकत्र लढूनही भाजपनं एक हाती विजय मिळवला, नुकतेच प्रदेशाध्यक्ष झालेल्या जयंत पाटलांसाठी आघाडीचा पराभव सर्वात मोठी नामुष्की आहे.